मस्त आमची शॉपिंग झाली आहे आणि खूप छान ज्वेलरी भेटली पूजाला मनासारखी. आवडली ना? चला मग. थँक्यू मॅडम. येऊ परत. हाय हॅलो सर्वांना शुभ दुपार. नमस्कार, मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. चला, मी ना रेडी झाली आहे. बाहेर जायचं आहे मला. कुठे जाणार, कशासाठी जाणार सर्व काही तुम्हाला सांगते. पण उशीर झाला आहे मला, कारण दुपारचे 3 वाजले आणि मी आवरले साडी वगैरे नेसली आहे. तर चला बस स्टँडवरती जायचं आहे. मिस्टर मला सोडवता येता ना? उठा चला पुढे, तुमच्याशी रस्त्यात बोलते मी. चला. आल्या आल्या मला लगेच इथे बस मिळाली. मिस्टर गेले मला सोडून आणि त्यानंतर मग मी बसमध्ये बसली. तर पाऊस थोडाफार चालूच होता बाहेर रिमझिम पावसाची, पण मग बसमध्ये काही जागा मिळाली नाही मला बसायला. तर मी उभी राहिली आणि नाशिकपर्यंत मग मी अशीच उभी राहून आली. नंतर थोडंफार मला बसायला मिळालं. नाशिकमध्ये पण पावसाची बुरबूर चालूच होती. तर आता तुम्हाला समजलंच असेल मी नाशिकला कशासाठी आली. मला काही शॉपिंग करायची असली तर मग मी नाशिकला येत असते. मी आता पोहोचली आहे नाशिकला, शालिमारला आलेली आहे आणि इथे बाजूला उभी आहे कारण पावसाची रिमझिम पण चालू आहे. तर पूजा पण येते ना, तिची वाट बघते. तर रिक्षामध्ये किती येते 5 मिनिटात. पूजा हॉस्पिटलमधून आली आणि त्यानंतर मग आम्ही दोघी आता चाललोय शॉपिंगला. तर आम्ही आलोय आरकेला. आरके हे ठिकाण नाशिकमधलं सर्वात फेमस मार्केट आहे आणि इथे ना बऱ्याच वस्तू स्वस्तात मस्त मिळतात आणि चांगल्या क्वालिटीच्या ब्रँडेड वस्तू पण मिळतात. तर आम्ही आत जाण्यापूर्वी ना इथे आमची छत्री आणि पूजाचं जॅकेट ठेवलं आहे बाहेर आणि आतमध्ये आता चाललोय शॉपिंग करायला. तर खूप छान शॉप आहे हे. याआधी पण बऱ्याच वेळेस मी इथे आली. गणपती बाप्पांची मूर्ती पण खूप छान तिथे ठेवलेली होती आणि महालक्ष्मींना पण खूप मस्त सजवलेलं होतं. आणि पूजाला आहे ना हार वगैरे बघायचे होते. तर आम्ही इकडे आलो जिथे हार लावलेले आहे. तर खूप छान छान मस्त व्हरायटीमध्ये इथे हार आहेत. तर पूजाला जसा पाहिजे तसा बघायचा होता तिच्या मनासारखा. तर मग बघितले तिने, बरेच बघितले आम्ही, खूप छान छान होते सर्वच हार. तर तिला आहे ना असा थोडासा ब्रॉडमध्ये बघायचा होता. तर ती एक एक ट्राय करत होती. तर हा तिला आवडला. न्यूज पॅटर्न आलेला आहे वाटतं, पण असा ट्रेडिशनल वाटतो आहे. म्हणजे नऊवारी किंवा साडी पैठणी यावरती आपण तो घालू शकतो आणि वरती पण त्याच्यासारखा सेम होता. पूजाने हार चॉईस केला होता तिच्यासाठी, तिने 2 घेतले. पण मलाही बघायचे होते तर मग मी बाजूच्या साईडला आली. तर तिथे पण खूप सुंदर ठेवलेले होते आणि मी गोल्डनमध्ये बघत होते माझ्यासाठी. तर हा मला आवडला. हा पण छान होता. तर हाही बघितला आम्ही, पण घेतला काही नाही. तर बाकीचे सर्व काही हार आम्ही जे काही चॉईस केले ते आम्ही घेतले. तर यांच्या सर्व प्राईज मी तुम्हाला घरी गेल्यानंतर सांगेल कितीला घेतला. चला तर पूजाला पण खूप सुंदर दिसतोय. त्यानंतर मग त्यावरती ना मॅचिंग इयरिंग्स लागत होत्या. तर हारावरती होत्या पण त्या खूप छोट्या छोट्या होत्या. तर मोठे पाहिजे होते. मस्त आमची शॉपिंग झाली आहे आणि खूप छान ज्वेलरी भेटली पूजाला मनासारखी. आवडली ना? चला मग. ज्वेलरी घेतली आणि त्यानंतर आम्ही आलोय आता फुल बाजारमध्ये. तर हा फुल बाजार आहे ना, इथे सर्व काही फुलं हार खूप छान छान मस्त मिळतात. सर्व प्रकारामध्ये फुलं असतात. तर मला फुलं हार बघितलं ना लगेच घ्यावंसं वाटतं. पण मी म्हटलं आता तिकडून आल्यानंतरच शॉपिंग केल्यानंतर शेवटी घरी जाताना घेऊ. आम्ही आता फुल बाजारमध्ये आम्ही चाललोय आता सर बाजारमध्ये. तिकडे नाही पितळाच्या वस्तू मिळतात. काय म्हणतात त्याला फुलावर पाऊस थोडा कमी झाला आहे. चला, अंधार पण थोडा थोडा पडायला लागलेला आहे. पण शॉपिंग काही झाली नाही आमची. पूजाची झाली पण माझी नाही झाली. मला करायची शॉपिंग अजून. चला. फुल बाजाराच्या पुढे सराफ बाजार आहे. तर इथे पण अनुराधा शॉपची ब्रँच आहे, एक छोटंसं शॉप आहे त्यांचं. तर इथं पण खूप छान छान व्हरायटीमध्ये सर्व काही ज्वेलरी मिळतात. म्हणजे आपण मंगळागौरसाठी पण घेऊ शकतो, महालक्ष्मींना हार,
गणपती बाप्पांसाठी मुकुट पण आहे, तर मला पण इथे खूप साऱ्या वस्तू बघायला मिळाल्या म्हणून तुम्हाला पण मी दाखवते। तुम्हाला जर कोणाला घ्यायच्या असल्या तर इथं पण तुम्ही येऊन घेऊ शकता। मी काही ॲड वगैरे करत नाही आहे, पण दाखवते। बऱ्याच ताईंना घ्यायचं असतं पण चांगलं मिळत नाही, त्यामुळे इथे खूप भारी भारी वस्तू होत्या, हार वगैरे खूप मस्त होते। इथून मी एक हार घेतला आणि त्यानंतर पुढे आलो थोडंसं, तर दहीपूल म्हणतो ना आपण, तिकडे चाललो आहे आम्ही। तर इथे ना सर्व काही पितळ्याच्याच वस्तू मिळतात, म्हणजे देवांचे वस्त्र, देवांच्या ज्या पण वस्तू असतात त्या सर्व इथे मिळतात या एरियामध्ये। तर मला घ्यायचा होता हा पाळणा। खास मी सिन्नरवरून नाशिकला ह्याच वस्तूसाठी आलेली आहे, आणि ज्वेलरी तर घ्यायचीच होती पूजेसाठी। तर हे सर्व काही इथे आम्ही घेतलं। कोणता आवडला? लाकडी आवडला ना? छान आहे, मस्त आहे। स्टीलचा छोटा आहे ना, हा मोठा आहे कसा? मस्त। हा पण तो छोटा आहे, छान आहे। आवडला? आम्ही ना पाळणा बघायला आलो आहे बाळकृष्णांना, खूप सुंदर आहे। लाकडीचा आवडला मला, स्टीलचा पण आहे, मला लाकडी खूप सुंदर आहे। सजवता पण येईल ना? हा सजव मस्त हे बघा, एकदम मस्त आहे सर्व। खलबत्ते मध्ये पण आहे ना? हा तुळस खूप छान आहे, मस्त आहे। दगडी दगडी ना हे सर्व? हा बैलगाडी जुनं काम आहे, दगडी दिवा पण, दगडी दिवा नवरात्रीत लागल ना हे सर्व। काही पाने पाट पण आहे यांच्याकडे, पाट वगैरे खूप छान छान मस्त बसतो आहे मंदिर। हा हे कशाच आहे? हे काय यामध्ये काय ठेवू शकतो? हा का हे कितीला सर? आप बाजारच्या पुढे भांडी बाजार येतो, तर तिथेच हा पाळणा मी घेतला बाळकृष्णांसाठी। मला खूप आवडला, खूप मस्त होता। आणि याची प्राईज आहे ना 500-550 सांगितले त्यांनी, पण 450 दिला आम्हाला त्यांनी। त्यानंतर मग आम्हाला त्यामध्ये गादी घ्यायची होती पाळण्यात ठेवण्यासाठी, तर इथं आम्हाला गादी वस्त्र ते पण मिळालं लगेच समोरच होतं, तर तेही आम्ही खरेदी केलं। खूप छान छान मस्त रंग होते वस्त्रांचे, तर वेगवेगळ्या प्रकारामध्ये अशा डिझाईन होत्या। देवींचे पण होते, घागरे असतात ना छोटे छोटे देवींसाठी, तर हे बघा असे होते। तर म्हटलं चला नंतर परत कधीतरी आल्यानंतर मग देवींना पण घेईल, नवरात्रीमध्ये घ्यावंच लागतं ना, त्यावेळेस येऊन घेऊन जाईल। आणि इथे पण छोटे छोटे पाळणे आहे बाळकृष्णांचे, तर हे ना डेकोरेट करण्याची काही गरज नाही, एकदम छान आहे। छोटे छोटे असेच पण ठेवू शकतो आपण। उंदीर पाय ना किती मोठा आहे असं बोलतो। गणपती बघ ना किती सुंदर आहे मंदिर। भांडी बाजारामध्ये ना सर्व पितळी तांबेच्या वस्तू मिळतात आणि खूप छान असतात। मला निरंजन घ्यायच्या होत्या दोन छोट्या, पण पूजा बोलली की नंतर येऊ पुन्हा, कारण उशीर पण झाला होता। तर आम्ही घाई गडबडीत एक दिवा घेतला, तर तो तुम्हाला मी नंतर दाखवते। आणि फुलं घेतली घरी जाता जाता, त्यानंतर मग रिक्षात बघायची होती। रिक्षाही भेटली आम्हाला लगेच, कारण पूजाला हॉस्पिटलला जायचं होतं, थंब द्यायचा होता। तिची पर्स तिचं काही साहित्य तिथंच होतं, 8 तिची ड्युटी संपते ना, त्यामुळे मग आम्ही इथे आलो। आणि बऱ्याच ताईंना माहीत नसेल म्हणून सांगते, पूजा होमिओपॅथी डॉक्टर आहे, तर ती इथे जॉब करते। इथं ठेवलं का गणपती बाप्पांना? हार छान दिसतो ना तो? छान दिसतो ना। किती पुस्तकं ठेवले एवढे वाचायला? उद्या 2 पुस्तक अजून येणार आहे, बापरे ऑर्डर केले ना। खूप महाग आहे ना मामी, इथे मी नेताय तुम्ही 20 रुपयाला आणि 30 रुपयाला आणि सिन्हाला एक फुल 10 रुपयाला आहे। श्रीकृष्ण जन्माष्टमी त्याच्यासाठी तयारी केली आहे, हे बघा तुम्हाला दाखवते, तुम्हाला खूप आवडेल। छान आहे ना पूजाची कॅबिन? तर अशी बऱ्याच ताईंनी बघितली या आधी पण, ज्या नवीन ताई आहे ना त्यांना दाखवते। तर पूजाची इच्छे तर इथेच बसते ती, मी बसून बघते। चला हे बघा कम्प्युटर वगैरे तिचं सर्व काही इथे ठेवलेले आहे।
एवढे पुस्तक तिने ऑनलाईन मागवलेले, एवढा स्टडी करत असते तिला जेव्हा वेळ भेटेल त्यावेळेस. पप्पांना पण इथे ठेवलेले आहे तिने, आणि हे पण ऑनलाईन मागवलं होतं तिने. एसी पण आहे, छान आहे. चला जाऊ, आता वेळ झालाय खूप, जवळपास 7:30 वाजले आणि आम्हाला पोहोचायचंय सिन्नरला. घरी कधी जाऊ माहीत नाहीये. थोडंसं तुम्हाला पूजाचं हॉस्पिटल दाखवते. तर वरती पण आहे, म्हणजे दोन मजली इमारत आहे. तर प्रत्येक शहरामध्ये नमा होमिओपॅथीची ब्रँच आहे आणि हाच रंग असतो त्यांच्या हॉस्पिटलमध्ये, व्हाईट आणि ग्रीन. चला तर आता आम्हाला बस पण लगेच मिळाली. आम्हाला बस बसलो आता आम्ही बसमध्ये. जाऊ आता 1-1.5 तासात. ओहो पावडा, आम्ही आता घरी आलोय, मस्त फ्रेश झालो आणि मम्मी आता मस्त गरम गरम पावडे बनवतीये. बाहेर मुसळधार पाऊस चालू आहे आणि आम्हाला एकदम गारवा भरलाय. मला तर खूप थंडी वाजती आहे अशा थंडीमध्ये आणि बाहेरच्या पावसामध्ये मस्त आमचा सुंदरचा फेमस पावडा आणि स्पेशली सुवर्णताईच्या हातचा. मला लवकरच खूप थंडी वाजली आणि सिन्नरला इतका मुसळधार पाऊस चालू होता. आम्ही ओलो होत आलो घरी, कपडे बदलले, फ्रेश झालो आणि आता मस्त गरम गरम पावडे तळते. तर मसाले भात आणि पावडे, मसाले भात झालेला आहे, फक्त पावडे तळते आणि मग मस्त पैकी गरम गरम पावडे खाऊ. खूप दिवसाने पावडे तळते मी, जास्त एवढं काही तळण होत नाही आमचं. चला नाहीतर सर्व ताई म्हणतील सारखं तळलेलं खाता तुम्ही, पण आता असा बाहेर जर पाऊस चालू असला तर असं गरम गरम काहीतरी खावं असं वाटतं ना. आज आम्ही खरंय ना खूप फिरलो, शालिमार, सराफ बाजार, दहीपूर, असं काय ग फुल बाजार, काय काय कुठे कुठे फिरलो, तेवढंच एरिया फिरलो ना. हे खूप असत आणि फिरून फिरून खूप सारे पाय दुखतंय माझे, दमलो पण थकलो पण ना. त्यामुळे मग पूजाला बोलली की घरी जाऊन शॉर्टकट मध्ये मसाले भात आणि पावडे करू फक्त. आणि खूप छान खूप मस्त शॉपिंग केलेली आहे पण ती उद्या दाखवील. मावशीने सगळ्यांना उद्या दाखवून उद्या सकाळी फ्रेश मध्ये दाखवील मी, कारण आता खूप दवदव झाले ना सर्व काही फिरून फिरून. बल्बला काय झालं? अगं तो बल्ब असाच करतो अधून मधून लागला, तर त्यामुळे म्हटलं चला उद्या तुम्हाला सर्व वस्तू मी दाखवेल काय काय आणलो सर्व सकाळी. तेल पावडेला अजिबात तेलकट वगैरे झालेले नाहीये, एकदम छान असे मस्त झालेले गरम गरम पावडे. बघून तोंडाला पाणी सुटतं ना. आता हा पावडा रवला आणि पप्पांना दे, मी तळते लगेच त्यांना दे. काय झालं तुला? सर्दी ग? सर्दी झाली. खा मग आता गरम गरम पावडा खा आणि आता गरम पाण्याची वाफ घेऊन झोपायचं बर का? आहे मग ट्यूब आहे खरंच. हो पाणी तापत ठेव ना मग लवकर झोपायला. खाऊन घ्या आधी. कसं झाला पप्पा पावडा? भारी झाला. जागा पाहिजे आपल्याला पावडाच दुकान टाकायला. नको नको माय सर्वांना गुड मॉर्निंग. चला तर आता सकाळ झालेली आहे, सकाळची माझी कामं आटोपली आहे, पूजा पण हॉस्पिटलला गेली आणि माझी सकाळची देवपूजाही झालेली आहे. म्हटलं चला आता सर्व ताईंना मी काय काय शॉपिंग केली ती बघायची असेल, तसं तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे मी काय काय घेतलं, पण तरी पण एकदा आज परत दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ म्हणजे तुम्हाला शेअर करते मी हा. तर चला आता सर्व वस्तू मी इथं टेबलवरती काढून ठेवल्या आहे आणि ज्या मला लागत होत्या त्याच मी घेतल्या आहेत. तसं तर मला बरंच काही घ्यायचं होतं पण पाऊस इतका ना सारखी पावसाची भुरभुर भुरभुर, त्यामुळे मग मला जास्त काही शॉपिंग करता आली नाहीतर मला गणपती बाप्पांसाठी पण माळा वगैरे मंदिराला घ्यायच्या होत्या, बरंच काही साहित्य घ्यायचं होतं. पण म्हटलं चला आता परत एकदा मी नाशिकला जाईल तेव्हा मग घेते. आता मी घेईन सर्व काही जन्माष्टीचंच आणलेलं आहे, म्हणजे उद्या आहे जन्माष्टमी, तर त्यासाठीच मला जायचं होतं खास, कारण काही वस्तू आहे ना इथे सिन्नरमध्ये नाही मिळत, त्यामुळे मग म्हटलं चला
₹50 जातील भाड्याला, पण सर्व काही मनासारखं मिळेल. आता सिन्नर पासून नाशिक पर्यंत जायला 1.5 तास लागतो. मला ₹50 लागतात, जास्त काही लागत नाही येऊन जाऊन. तर म्हटलं चला तर तिथे पूजा होतीच हॉस्पिटलमध्ये, तर ती पण येणार होती माझ्या सोबतीला. मग आम्ही दोघींनी मिळून शॉपिंग केली आणि तिला पण ज्वेलरी वगैरे घ्यायची होती ना, म्हणून मग तिला यायचं होतं. चला तर आता मी तुम्हाला दाखवते. तर पहिली वस्तू दाखवते मोरपंख. आता श्रीकृष्णांना मोरपंख म्हणजे अतिप्रिय, त्यामुळे मला घ्यायचाच होता. तसं माझ्या घरामध्ये देवघरामध्ये आहे मोरपीस, पण मला आहे ना हा खूप आवडला आणि पूजाने हा घेतला. हा आहे ना छोटावाला, हा आहे ना ₹20 एक एक. खूप सुंदर आहे ना, ₹20 एक. आणि हा आहे ना ₹120 सांगितले होते याचे. आता सांगताना काही पण सांगतात, पण मग मी कमी जास्त करून त्यांना म्हटलं ₹50 द्या, तर त्यांनी हा ₹50 दिला. म्हणजे बघा किती डबल टेबलने भाव सांगतात. ₹50 घेतला मी, म्हणजे आता बऱ्याच ताईंना घ्यायचा असेल ना, त्यामुळे मग तुम्हाला रेट पण सांगून देते. तर हा पण खूप छान आहे, खूप आवडला मला. त्यानंतर मी ना पानं दाखवते आधी तुम्हाला. हा पाळणा आहे ना बाळकृष्णांना घेतला मी, आणि मला थोडा मोठाच पाहिजे होता. याच्यापेक्षा तिथे जास्त मोठी साईज नव्हती, पण ही साईज आहे ना मला जरा बरी वाटली आणि पूजाला पण आवडला. पितळाचे स्टीलचे मिळतात, पण मला ते नको होते. तर हे बघा खूप सुंदर आहे ना, मला खूप आवडला हा. तर हे बघा मी ना तुम्हाला जवळून दाखवते. तर यामध्ये ना ही गादी टाकण्यासाठी आणली, रंग वेगळा नव्हता यामध्ये, नाहीतर पिवळ्या रंगाची गादी आणणार होती मी. पिवळा किंवा रेड पण नव्हती, मग ते बोलली हाच रंग आहे. तर मग अशा प्रकारे व्यवस्थित ती बसते, बघा किती सुंदर वाटतंय ना. आणि अशा साकळ्या पण आहे लावलेल्या त्याला. इथे पण आपण काही पण लावू शकतो, म्हणजे डेकोरेट करणार आहे मी थोडंफार याला. तर मला खूप म्हणजे खूप आवडला, खूप मस्त आहे ना अशा प्रकारे. इथे ना दोरी बांधण्यासाठी जागा पण दिलेली त्यांनी असा. चला आता हा पाळणा दाखवला मी तुम्हाला, वस्त्र पण दाखवते जवळून. तर हे बघा बाळकृष्णांचं हे वस्त्र रेड आणि येलो कलर मध्ये मी घेतलेलं आहे. खूप छान आहे, हे पण मस्त आहे ना. ₹120 सांगितले, ₹120 हे ₹100 दिले मी. आणि हा टोप त्यावरती, हा छोटासा टोप आहे हे बघा. आणि हार पण आहे त्यामध्येच, सेटच आहे हा पूर्ण. आणि ही छोटीशी बासरी हे बघा किती छान आहे, किती क्यूट आहे ना, छोटीशी बासरी आहे हे बघा. आणि यामध्ये हा दिवा आहे. तर हा पूजाला खूप आवडला, कारण ती बोलली की मम्मी हाच घेतो. मी दोन घेत होते निरंजन, मला दोन निरंजन घ्यायच्याच होत्या, पण ती बोलली की मला हाच आवडला, हाच घे मम्मी, त्यामुळे मग मला हाच घ्यावा लागला. आणि तसंही मला पण आवडला, तर मग मी पण घेतला. हे सर्व काही ओपन करता येतं हे बघा, म्हणजे घासताना पण आपण हे व्यवस्थित स्वच्छ करू शकतो, घासू शकतो असंही हे. तर अशा प्रकारे आहे ना हा दिवा आहे. हे आपण लावू शकतो, काढू पण शकतो घासण्याच्या वेळेस, व्यवस्थित इझी आहे घासायला पण. तर हे बघा खूप सुंदर आहे ना, हा ₹150 आहे. हे ना वस्त्र आहे, चौरंगावरती नवीन वस्त्र आणलं मी, स्वस्तिकच आहे. आणि कपडा पण छान आहे, वॉश करू शकतो आपण असं हे. वेलवेट नाही आहे हे, पण खूप मस्त आहे हे पण. हे नवीनच आणलंय मी, हे ना ₹150 आहे, चौरंगाच्या मापाचंच आहे हे. आता यामध्ये सर्व काही ज्वेलरीच आहे, तर मी तुम्हाला दाखवते काय काय ज्वेलरी आहे. आणि अनुराधा शॉप आहे ना, तर इथे बघा ॲड्रेस वगैरे सर्व काय आहे. बऱ्याच ताई मला विचारतात ना, तर स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही वाटलं तर. त्यांचीच दुकानाची ही पिशवी आहे,
तर तिथूनच ह्या सर्व वस्तू मी तिथूनच घेतल्या आहे अनुराधामधून. तर बघा, हा एक हार घेतलेला आहे, याच्यावर प्राईस पण आहे, तिथे 1 रुपया कमी केला जात नाही, 400 रुपयाच्या मानाने, म्हणजे छान आहे, मला आवडला. हा पूजाने घेतलेला आहे. तर हे कशासाठी घेतले तिने मी तुम्हाला ते पुढे सांगेल एका व्हिडिओमध्ये, तुम्हाला बघायला पण भेटेल तेव्हा बघा तुम्ही. तर हा पण वरती घालण्यासाठी आहे हार. तर हा पण खूप सुंदर आहे. तर तुम्हाला आता इथे जवळून दिसलाच असेल ना, अशा प्रकारे हा हार घेतलेला आहे. तर यावरती तुम्हाला दिसला असेल तर याची प्राइस आहे ना इथेच आहे बघा, 700 रुपये, 700 दिला हा त्यांनी. हे ना मी यावरती घेतलेले मॅचिंग, कारण यावरती खूप छोटे मिळाले होते ना, तर पूजाने हे घेतले, थोडेसे तिला मोठे पाहिजे होते पण नाही मिळाले, तर यावरती हे, यावरती तर आहेच हे दोन. आता ही पूजाची ज्वेलरी झाली, मी तुम्हाला माझी दाखवते. आता ही माझी शॉपिंग, आणि ही नथ घेतलेली ही पूजाने, तर ही अशी घेतली मोराची घेतलेली तिने. हा काही मी बाहेर काढत नाही, असाच बघा. तर इथं बघू शकता तुम्ही, इथे महालक्ष्मीचं चित्र आहे. तर महालक्ष्मी या, तर खूप सुंदर आहे हा हार. झुमके पण आहे त्यावरती, इथे पण महालक्ष्मीचं चित्र दिलेलं आहे. आणि हा 225 तर खूप छान आहे हा पण, आणि हा मला आवडला. हा पण मी मलाच घेतला, म्हणजे पूजा पण घालू शकते मी पण, दोघी पण आम्ही वापरू शकतो. तर हे बघा, हा असा आहे, तुम्हाला दिसत असेल जवळून. तर हा आहे ना लक्ष्मी हारच आहे, आणि आतमध्ये राणीहार टाईप त्याला जॉईंट केलेला आहे. तर हे बघा, खूप सुंदर आहे हा, मला तर खूप आवडला. 300 रुपये प्राईज आहे याची, इथे प्राईज आहे बघा 300 रुपये. ज्या वस्तू घेतल्या त्या तुम्हाला दाखवल्या, जास्त काही खरेदी केली नाही आम्ही. आणि फुलं घेतली तर आमच्याकडे जरा फुल महाग आहे, 10 रुपयाला एक फुल देतात मोठे, आणि छोटं असलं तर 5 रुपयाला एक देतात. तर ही मोठी मोठी फुलं आहे, रंगीबिरंगी. तर म्हटलं चला येऊन जाऊ, तसे पण या वातावरणामध्ये फुलं काही सुकत नाही, खराब होत नाही. आता ही थोडीशी मी बाहेर काढून ठेवणार आहे थोड्या वेळाने, कारण मला अजून पूजा वगैरे व्यवस्थित करायची आहे. आणि लाल गुलाबाची पण फुलं भरपूर आणली मी. तर हे बघा, पूर्ण गुच्छ आणलेला आहे. हा 20 रुपयाला भेटला, एक डझन फुलं आहे यामध्ये जवळपास. आणि हा 30 रुपयाचा आहे, कारण ही फुलं पण मोठी आहे आणि रंगीबिरंगी ना त्यामुळे. आणि सुट्टे फुलं पण आणलेले वेगवेगळ्या प्रकारचे, 1/2 किलो, म्हणजे सर्व प्रकारचे मिक्स फुलं आणले. चला आता सर्व काही शॉपिंग केलेल्या वस्तू मी तुम्हाला दाखवल्या, आवडल्या असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आज मला शिवलीला अमृताच्या पारायणाची समाप्ती पण करायची आहे संध्याकाळी, तर थोडी त्याची तयारी करायची आहे. आणि फुलं वगैरे आणलेली ती पण व्यवस्थित व्हायची आहे देवाला. आणि संध्याकाळचा जो काही व्हिडिओ आहे तो तुम्हाला उद्याच येईल, पण आता ह्या व्हिडिओची इथेच एंडिंग करते. आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. उद्याच्या नवीन व्हिडिओचा लवकर भेटू आपण, तोपर्यंत सर्वांना बाय बाय.